हिवाळी अधिवेशन तोंडावर असताना सुद्धा विधिमंडळ समित्यांचा घोळ सुरू आहे आणि विधिमंडळ समित्यांचे अध्यक्ष सदस्यांची नावे सुद्धा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीयेत। भाजपा आणि काँग्रेस सोडून इतर पक्षांनी विधिमंडळाकडे नावे पाठवलेली नसल्याची माहिती समोर येते। विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। विनायक काय तपशील? आपण जर पाहिलं तर विधिमंडळाच्या ह्या विविध समित्या असतात, या समित्यांसाठी विविध पक्षांचे सदस्य जे आहेत ते नेमले जातात, परंतु हिवाळी अधिवेशन तोंडावर आहे तरी सुद्धा अजूनही समित्यांचा हा गोळ जो आहे तो कायम असेल आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत भाजप आणि काँग्रेसची नावं जी आहेत ती देण्यात आलेली आहेत, इतर पक्षांनी मात्र अजूनही ही नावं जी आहेत ती दिलेली नाहीत आणि त्यामुळेच ह्या समित्या ज्या आहेत त्या अजूनही जाहीर झालेल्या पाहायला मिळत नाहीयेत आणि त्यामुळे आता अधिवेशनाच्या आधी तरी ह्या सगळ्या समित्या जाहीर होतात का हे बघावं लागेल। हो अगदीच, आणि जाणून घेत राहू तुमच्याकडून विनायक, तुर्तास धन्यवाद।